वाळू आणि दारू तस्करीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलकी थुरा रंगलाय. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निमित्ताने संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वाळू आणि दारू तस्करी राजकीय आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप केलाय. अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई करू नये असे अलिखित आदेश सत्ताधारी नेत्यांनी दिले आहेत, त्यामुळे दारूबंदी अपयशी ठरत असून वाळू तस्करी वाढली असा गंभीर आरोपही बावनकुळे यांनी केलाय. तुम्ही एकदा दारूबंदीचा निर्णय झाला तो कठोरपणे या सरकारने पालन केला पाहिजे. आणि रेतीबद्दल मी असं म्हटलं की अलिखित आदेश आहे कलेक्टर आणि एसपींना की बिलकुल गाड्या वळवायच्या नाही, आमचे कार्यकर्ते बिंदास गाड्या चालवतील, सर्वांनी दिल्ले वाटून घेतले आहेत. आणि त्यामुळं अवैध रेती अवैध दारू जे चंद्रपूर जिल्ह्यात तर त्या ठिकाणी वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तर नागपूरवरनं गोंदियावरनं भंडाऱ्यावरनं पेटीच्या मागे दारूच्या बाटलीच्या मागे कमिशन ठरले आहेत. एकदा दारूबंदी केली गेली असेल ते उठवणं योग्य नाही आहे, ती कायम राहू द्यावी, कंट्रोल करावा, प्रशासन कामाला लावावं. इकडे रेती घाटामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पूर्ण प्रोटेक्शन सुरू आहे सरकारचं, तातडीनं सरकारने पूर्ण ताकद लावून दारूबंदी कडक केली पाहिजे. एकही बाटली चंद्रपूरमध्ये भेटू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. बावनकुळे यांनी केलेल्या या आरोपाचा तेवढाच खरपूस समाचार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलाय. मंत्री असताना बावनकुळे यांनी काय केले हे मला सांगायला भाग पाडू नका असा इशारा देतानाच असा जगदंबा ट्रान्सपोर्ट आणि जगदंबा कन्स्ट्रक्शन्सद्वारे नागपुरात वाळू कोण आणत होतं हे आम्हाला माहीत नाही काय असा टोलाही वडेट्टीवार यांनी लावलाय. सत्ता गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे बेताल आरोप केले जात आहेत असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. बावनकुळे सत्तेत असताना जे धंदे करत होते त्यांना त्या धंद्याची आठवण झाली असावी. बावनकुळेंनी काय धंदे केले ते सगळ्यांना माहिती आहे. आणि बावनकुळेचं तिकीट का कापलं हे मला सांगायची गरज नाही. कशामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं, त्यांच्यात हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवावं कोण अवैध धंद्यामध्ये आहे. आणि त्यांचे जे रेतीधंदे सुरू होते कोराडीमध्ये हे चंद्रपूर नाही, नागपूर नाही, महाराष्ट्राला माहीत आहे. नैराश्यपोटी सत्ता गेल्यानंतर असे वायफळ बडबड करणं हा आता भाजप भारतीय जनता पक्षाचा धंदा झालेला आहे. जगदंबा ट्रान्सपोर्ट असेल, जगदंबा कन्स्ट्रक्शन असेल, किती रेती यासाठी आणली नागपुरात आणि कुठून आली हे काय माहीत नाही काय लोकांना. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर चंद्रपूर.